नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, काकडी लागवड केल्यानंतर वेलवर्गीय अवस्थेमध्ये वेलांवरती असताना या ठिकाणी काही ठिकाणी विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत असतो, त्यासाठी निश्चितच कोणती फवारणी करणं गरजेचं राहील ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही सुरुवातीचा थंबनेल सुद्धा बघितला असेल की काकडीवरील विषाणूजन्य रोगांवरती खात्रीशीर फवारणी कोणती करावी यासाठी निश्चितच हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना पूर्णपणे समजून घ्या, मित्रांनो अर्धवट व्हिडिओ पाहू नका। मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चा सबस्क्राइबर नसेल केला तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरू नका। कारण काय मित्रांनो, ह्या संदर्भातले ह्या शेतीविषयक अजून भरपूर व्हिडिओ आपल्या समोर येणार आहेत, त्यासाठी निश्चितच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइबर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही। हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या जवळचे शेतकरी बांधव असतील, काही मित्र असतील त्यांना सुद्धा पाठवू शकता, त्याचबरोबर काही सांगायचं असेल काही सुचवायचं असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। मित्रांनो, काकडी लागवड केल्यानंतर वेलवर्गीय वेलांवरती असताना या ठिकाणी क्वचित आदिनामध्ये कुठेतरी एखादा आपल्याला या ठिकाणी विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळत असतो आणि तो ओळखायचा सुद्धा कसा, तर निश्चितच मित्रांनो या ठिकाणी दिसत असेल की पानांवरती जो पिवळे पिवळे स्पॉट पडलेले आहेत अर्थात या ठिकाणी हा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे काकलं जे फळ आहे, काकडीचं जे फळ आहे, या फळांवरती सुद्धा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला असतो, तो हा एक सुद्धा एक विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भावाचा एक भाग आहे। तर निश्चितच मित्रांनो एक समजून घेऊ की विषाणूजन्य रोग हा येतो कसा आणि कशाच्या माध्यमातून हा पसरत असतो। मित्रांनो, पहिली गोष्ट अशी आहे की आपण लागवड केल्यानंतर ना जे आळवणी व्यवस्थापन असेल ते आळवणी व्यवस्थापन बघितलं पण असाल किंवा बघून पण घ्या। मित्रांनो, आळवणी व्यवस्थापन जर पूर्णपणे पद्धतीमध्ये जर चांगल्या पद्धतीमध्ये जर केलं, मी 5 आळवणीचे शेड्यूल सांगितले आहे ते निश्चित तुम्ही पाहाल अशी एक अपेक्षा आहे। मित्रांनो, आळवणी व्यवस्थापन करताना आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यानंतर ना मित्रांनो, वेलवर्गीय अवस्थेमध्ये क्वचित एखादी 5 झाडं एका एकरामध्ये आपल्याला सापडू शकतात, तर या व्हायरसचा जो आपल्याला विषाणूजन्य रोग आहे हा एक व्हायरसचा प्रादुर्भाव म्हणता येईल आपल्याला। या ठिकाणी तो CMV सारखा सुद्धा असू शकतो। तर या व्हायरसवरती आपल्याला कंट्रोल कशा पद्धतीने करता येईल, तर निश्चित मित्रांनो या ठिकाणी आपल्या काकडी पिकावरती असणारे जे किडे असतील अर्थात या ठिकाणी पांढरी माशी असेल, त्याचबरोबर तुडतुडा आहे, मावा आहे, या जे रसूषक किडे आहे या रसूषक किड्यांच्या माध्यमातून या हा रोग पसरत असतो। ह्या पानांवर त्या पानांवरती या ठिकाणी हा रोग पसरला जातो। तर मित्रांनो, ज्यावेळी उपाय करत असताना सर्वात प्रथम ज्या वेळेला कळी लागायच्या अगोदरची जी अवस्था असेल, म्हणजे साधारणपणे लागवड केल्यापासून ते 25 दिवसापर्यंत या ठिकाणी आपल्याला जे आपण फवारणीचं स्प्रे करणार आहोत, या फवारणीमध्ये आपल्याला या ठिकाणी पांढरी माशी, मावा, तुडतुडे या किडींवरती चांगल्या पद्धतीमध्ये प्रादुर्भाव ठरणारे जे कीटकनाशक असेल ते या ठिकाणी वापरायचे आपल्याला। त्याचबरोबर अधूनमधून या ठिकाणी आपल्याला नीम ऑइल या ठिकाणी चांगल्या PPM मध्ये असेल, या अर्थात या ठिकाणी 80,000 PPM नीम ऑइल असेल, 1,00,000 PPM सुद्धा PPM अवेलेबल आहे नीम ऑइल, त्याचबरोबर 1,25,000 PPM सुद्धा नीम ऑइल अवेलेबल आहे, त्याचबरोबर 10,000 PPM आहे। पण मित्रांनो शक्यतो या ठिकाणी चांगलं जे PPM आहे अर्थात या ठिकाणी 80,000 PPM किंवा 1,25,000 PPM मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते वापरा, पण कधी कळी लागायच्या अगोदर। कारण काय मित्रांनो, कळी लागायच्या अगोदर ते पूर्णपणे अक्षरशः कडू करून टाकतं झाड, आणि जर फळ असेल तर निश्चितच या ठिकाणी फळ सुद्धा जर कडू झालं तर मार्केटमध्ये आपल्या फळाची विक्री होणार आहे। तर निश्चित सेटिंग होण्याच्या अगोदर अर्थात कळी लागायच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला नीम ऑइलचा वापर हा आलटून पलटून ह्या स्प्रेमध्ये घेतला, पुढे स्प्रेमध्ये नका घेऊ, परत पुढे आपण वापरू शकतो। निश्चितच या ठिकाणी आपल्याला नीम ऑइलचा वापर आपल्याला फवारणीमध्ये करून घ्यायचा आहे। तर निश्चित मित्रांनो, जे पांढरी माशी असेल, मावा, तुडतुड्या याच्यावरती कीटकनाशक कोणकोणते प्रादुर्भाव ठरणारे असतील, तर निश्चित या ठिकाणी मार्कर धानुकाचा हा एक प्रॉडक्ट चांगला आहे। त्याच्यानंतर ना तपूज आदमकमध्ये तपूज हा एक प्रोडक्ट सुद्धा चांगला आहे। त्याचबरोबर माणिक आहे, असेटामोप्राइड अर्थात माणिक सुद्धा आहे, लासरगोड सुद्धा आहे, त्याचबरोबर टकाप हा सुद्धा एक पांढरी माशी, मावा, तुडतुडे याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करणार आहे। त्याचबरोबर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी करत असताना सुरुवातीला बेनिव्याचा सुद्धा जर वापर करण्यात आला तरी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम करणारा ठरणार आहे, कारण पांढऱ्या माशीवरती सुद्धा बेनिव्या आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करून देते। त्यानंतर ना मित्रांनो, जे असणारे डाउनी असेल, भुरी असेल, करपा असेल, त्याच्यात या ठिकाणी आपण मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक जे फंगिसाइड आहेत
ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे. त्याचबरोबर स्टेप बाय स्टेपच्या ज्या फवारण्या आहेत आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, दिवसानुसार सुद्धा आपण काही शेड्यूल टाकलेले आहेत कोणत्या कोणत्या दिवशी कोणतं घेणं गरजेचं राहील. त्याच्यात या मोजॅक व्हायरस, आपण याला मोजॅक व्हायरस नाही म्हणतो, हा सीएमव्ही जो व्हायरस आहे, मोजॅक हा सोयाबीनवरती आला जातो, सीएमव्ही व्हायरस आहे हा व्हायरस मोजॅक सारखा सुद्धा दिसत आहे. त्याच्यात या व्हायरससाठी आपल्याला जे असणारे दशक किडे आहेत यांच्यावरती आपल्याला कंट्रोल चांगल्या पद्धतीने मिळवायचा आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या ज्या खास व्हायरससाठी अवेलेबल आहेत, या ठिकाणी कृषीटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा या ठिकाणी व्हायरस हा एक पावडर पावडर फॉर्ममधला प्रॉडक्ट आहे, हा एक वापरू शकतो. त्याचबरोबर फार्मसन कंपनीचा व्हायरस मास्टर हा एक सुद्धा लिक्विड फॉर्म्युलेशन मधला आहे, तो सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकतो की जेणेकरून व्हायरससाठी. त्याचबरोबर अॅग्रोथर्मेसचा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचा कोनिंग हा सुद्धा एक व्हायरससाठी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. त्याच्यातून मित्रांनो, ह्या विषाणूजन्य रोगांवरती आपण या ठिकाणी कशा पद्धतीने येत असतो आणि याच्यावरती कंट्रोल करणारे जे औषधं असेल ते आपल्याला कोणकोणत्या माध्यमात येतात, ते कोणकोणती घ्यायची आणि ते कंट्रोल करायचे. आणि त्याचबरोबर बुरशीनाशकमध्ये या ठिकाणी महत्वाचा शेड्यूल जे राहील, अर्थात या ठिकाणी स्टेप्टो असेल किंवा कासुबी यांचा सुद्धा आलटून पलटून आपल्याला या ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे. तर निश्चितच मित्रांनो, या काकडी पिकावरील विषाणूजन्य जे रोग असेल याच्यावरती आपल्याला कोणत्या पद्धतीने फवारणी करून घेणं गरजेचं राहील की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने मोबदला मिळेल, फायदा मिळेल आणि आपलं पीक वाचलं जाईल. तर निश्चितच मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक आपल्यासमोर छोट्याशा वेळांमध्ये काकडी पिकावर विषाणूजन्य रोगांची माहिती सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि ती निश्चितच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचा सबस्क्रायबर नसेल केला तर करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा या ठिकाणी विसरायचं नाही. आणि हा मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांना पाठवण्यासाठी शेअर सुद्धा करू शकता. काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.